आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यांनी आजपर्यंत स्वकष्टाने एक रुपया तरी कमवलाय का? आणि यांना असं वाटतं की मी यांच्याशी लग्न करावं. उद्या जर यांना घरात कोणी हकलून दिलं तर पोटाची खळगी भरण्यासाठी काय करावं लागतं ह्याची अक्कल तरी आहे का यांना? आय समूळ मूळ रडत का बसलाय? बाप्या सारखा बाप्या तू मेंग्यावाने कशाला रडतो? जा तू इथन. उगा मला शांतपणे शिकवा, येऊ नकोस. लय राग राग व्हायला लागलाय माझा. किती बोलली ती मला. गिरणीचा पट्ट्या लावल्या आणि तिच्या तोंडाचा पट्ट्या चालूच होता. माझं डोसकं गिरणीत दळून भरडून टाकलं तिनं. अरे माझ्या मनाचा कणभर बी विचार केला नाही होय. माझं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला ठाव आहे, तरी बी ती असं कसं बोलू शकते? अरे भावड्या तुझ्या डोक्यात जात नाही हाय. अरे डोसकं फुटायची वेळ आली हाय. अरे भावड्या माझ्या सोन्या लक्षात घे, यो समजा तिचा डाव हाय. डाव कसला डाव? हे जे ती बोलली किंवा वागली हाय ते समजा तिनं मुद्दाम केलं हाय. तुला तिचा राग यावा, तू तिचा तिरस्कार करावास म्हणून. लय राग आलाय मला तिचा. ती ना माझ्या डोसक्यात गेली आहे बघ. हेच तर तिला हवाय. तू असा डोसक्यात राग धरून तिच्याशी लग्न करण्याचा विचार बी आणू नयेस. ए गपे काय बी बोलू नकोस, तिच्या मनात असं काय बी येणार नाही. अरे ऐकून तरी घे माझं, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. तू तिचा जितका राग राग करशील तितकंच तिला हवाय. तुझ्या रागापोटी तू तिच्यापासून लांब जाशील म्हणून. असा डाव करील ती? ठीक आहे मग तू आता बघच म्या तुझ्या प्रश्नांची कशी उत्तर देत होती. नक्की काय आहे तुझ्या डोसक्यात? डॅडू बघा ना मम्मा. काय चाललंय बोरगटपणा? हा तुझ्या काय वरचा मजला रिकाम आहे का? काय चाललंय? इथं घरात सगळे डोसक्याला हात धरून बसलेत आणि तुझं काय चाललंय? पुरीला ढाकालतेस काय, किंचाळतेस काय, छत पाडायचंय का तुला? अहो जल्लोष करायलाच पाहिजे. शिल्पाचं लगीन बोलल्यापासून ना तुमचं डोकं तेलाच्या घाण्यात गेलंय बघा. वय अहो तुम्हाला कळतंय का आपण ज्या दिसाची वाट बघत होतो ना तो दिस आता उजाडणार. वसुंधराच अक्षराचा पत्ता कट करणार बघा. आज अक्षरा जी वागली नव त्यानं तिला आता या घरामध्ये काही थार मिळत नाही बघ. ही काळ्या दगडावरची रे. तशी भी ती अवदस्ता या घरात नकोच होती, ती आता आपोआप घराबाहेर ढकलली जाईल. सुंदर आधीच अर्धवट आणि आता ही भी जाईल. मग काय नाव लागलं यादीवर आणि लोळग म्हशी गादीवर, आपलंच राज्य. नाही म्हणजे तू काय जी सांगायलीस ते सगळं बरोबर आहे म्हणा. रोषी मला ना कळणं झालंय कधीपासून माझा डावाडोळा आहे का नाही फडाडतोय ग. वय मग एक काम करा, जाऊन मारा कुणाला तरी. अहो आज मी लई खुश आहे बघा, तुम्ही काही बी केलं तरी चालतंय. आणि लोकांचा पायथान खाऊन येऊ. काय बोलशील तू? तू काय अक्कल जरा गाणवत ठेवलीस का ग? हो तुमचंच डोकं नाही आहे ताळ्यावर. चांगली एवढी घरची कोंबडी सोन्याचं अंड देते पण तुम्ही ते बघणार नाही. ती कोंबडी उकिड्यावर का बसली याकडेच तुमचं लक्ष. अग उर्वशी प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, छापा काटा त्या दोन्ही बघावं लागतात. आता मला सांग ह्या सगळ्यात सुंदर हिऱ्याला पेटला आणि त्यानं स्वतःला हुशार जबाबदार सिद्ध केलं तर दोन्ही बी आपल्या पथ्यावर सायकी. हा ती अवदसा घराबाहेर गेली काय
आणि सुंदर कर्तबगार झाला काय? सुंदर जर कारभार सांभाळायला लागला ना व तो सोन्याहून पिवळ या मिने कामात नाही गेले मम्माचं डोसक तुझ्या तुझ्याशी बोलून काय अर्थच नाही वय ठरव मला येडी पर लक्षात ठेवा मी सांगते तसं जर झालं नव का तर आपली पाची बोट तुपात असा प्लॅन आहे माझ्याकडे मी छोट्या मालकांना त्यांची खरी किंमत काय आहे ते सांगितलंय मालक म्हणून घ्यायच्या आधी स्वतःचं कर्तृत्व काय आहे ह्याची जाणीव करून दिली यांनी आजपर्यंत स्वकष्टाने एक रुपया तरी कमवलाय का आणि यांना असं वाटतं की मी यांच्याशी लग्न करावं उद्या जर ह्यांना घरातनं कोणी हाकलून दिलं तर पोटाची खळगी भरण्यासाठी काय करावं लागतं ह्याची अक्कल तरी आहे का वहिनी काय झालं ताई तुम्ही काही बोललात का काय बोलू वहिनी बोलण्यासारखं काय बाकी ठेवलंय का त्या पोरीनं लई गुणाची वाटली होती ग पोर पर आता ना लई राग येतोय मला तळपायची आग मस्तकात जाते माझी आपल्या सुंदरला असं बोललीच कशी ती हा तुम्ही कोण आहे हे माहीत आहे ना व तिला तरी बी आपल्या सुंदरचा असा अपमान केला तिनं तिची जीभ झडली कशी नाही मी म्हणते असल चार बुक शिकलेली हे तिच्या जवळ पर आपल्या सुंदरला असं बोलायची हिंमत झाली कशी तिची मी आता जा विचारणार आहे तिला आता जाऊन धारेवर धरते बघ तिला आम्ही सूर्यवंशी आहे ऐऱ्या गैऱ्या पोरींनी आम्हाला असं बोलायचं काम नाही हे खडसावून सांगते तिला थांबताई आता जे काय करायचंय ना ते म्या करणार आहे हाय हाय बोल कशी आहेस